<laughs> हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव तर आजच्या व्हिडिओ मधून मला असं आज काही म्हणजे तुम्हाला सांगण्यासारखं किंवा काही दाखवण्यासारखं नाही पण जे माझं रुटीन आहे ते मी तुमच्याशी शेअर करत आहे जो कालचा ब्लॉग मी नाष्टपर्यंत तुम्हाला दाखवला होता तिथून पुढं मी हा ब्लॉक कंटिन्यू केला होता तर चला म्हटलं दुपारचं जेवण आणि दुपारचं जे काय माझं काम होतं तुम ते तुमच्याशी शेअर करावं तर इकडे मी सकाळीच म्हणजे जे काय नाश्ता केला होता पुरेचा त्याच्या आधीच मी हा म्हणजे पालक आणि कोथिंबीर निवडून घेतली होती पालक आणि कोथिंबीर इतकी मस्त आणि ताजी फ्रेश होती हिरवीगार अशी तर पालकचं बघा अशा प्रकारे निवडून घेतला जो कट केला पाठीमागचा बुडक्याचा के भाग आणि बस ज्याची त्याची पानं आहेत ती मी काढून घेतली स्वच्छ अशी निवडून कोथिंबीर आणि पालक एकदा सकाळी सकाळीच रविवारी सकाळी मी निवडून घेतली होती आणि त्यानंतर तुम्हाला मी पुरीची रेसिपी पालक पुरीची रेसिपी शेअर केलेली तर आज भाजीसुद्धा मी पालकचीच बनवणार आहे तर इकडे बघा भात लावलेला आहे ला भात मी मसाला टाकून केलेला आहे गोडा मसाला त्याचबरोबर शाही गरम मसाला कडीपत्ता आणि तेजपत्ता अशी फोडणी दिली जिरे वगैरे आणि हा फोडणी देऊन हा भात मी इकडे कुकर लावून घेतला होता आणि त्याआधी मी पालक शिजवून घेतला आणि अशा प्रकारे बघा पीठ टाकून घरगुटून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी तूर डाळ किंवा आपण चण्याची डाळसुद्धा टाकू शकतो तर आता ही पालक गरगटलेली त्याची फोडणी घात दिली साधी सिंपल अशी हिरवी मिरची बारीक करून घेतली आणि लसूण खूप सरासा ठेचून घेतलेला आहे ठेचून घेतलेल्या लसणाची फोडणी खूप छान बसते आणि भाजीसुद्धा ते म्हणजे त्याची भाजीची चवसुद्धा खूप मस्त लागते ठेचून लसूण टाकल्यामुळे ना खरंच खूप भाजी छान होते तर लसणाबरोबर जिरे आणि मोहरी याची पण फोडणी घातली आणि त्यानंतर बारीक केलेली हिरवी मिरची पेस्ट त्यामध्ये टाकून घेतली हिरव्या मिरची पेस्ट थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून पर घेतली आणि त्यामध्ये ही गरगटलेली पालकची भाजी टाकलेली आहे तर ही पालकची भाजी याच्यामध्ये थोडंसं मी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी तुरडाळ टाकलेली आहे अगदी तुरडाळीचे चार दाणे असे टाकलेले आहेत खूप मस्त ही पालकची गरगटीची भाजी होते याबरोबर बाजरीच्या भाकरी जर असतील भाजीबरोबर खायला तर भाजी खूप मस्त लागते तरी याच्याबरोबर मी चपातीच चा केल्या होत्या मुलांसाठी कारण की घरामध्ये मुलं म्हणजे खातात चपात्या वगैरे तर त्यासाठी आणि आता हा दुपारचा स्वयंपाक केलेला आहे बघा पालकची भाजी आणि भात बघू शकता खूप मस्त लागतो मस्त झालेला पण आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हा मसाला टाकून भात करा खरंच रेशनचा तांदूळ आहे हा तर खूप भारी झालेला हा भात तर इकडे आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहे दहीसुद्धा आम्ही थोडंसं लावलेलं आहे दुपारच्या जेवणाला दही असावं तर ही आहे आमची दुपारची थाळी तर त्यानंतर बघा इकडे मी आलेली आहे बाहेर तर बाहेर इकडे आता मला तांदूळ आणि बाजरी जे काही आम घरामध्ये धान्य आहे ते मला निवडून ठेवायचं आहे त्याचबरोबर कांदे वगैरे जे तुम्हाला समोर दिसत आहेत एका पिशवीमध्ये तर ते पण मला निवडून म्हणजे ठेवायचे आहेत एका बाजूला तर पाऊस म्हणजे जवळ येत आहे जवळ येण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा रविवारी मी हे म्हणजे धान्य वगैरे निवडून ठेवलं आणि सोमवारपासून पावसाला सुरुवात झाली असं वाटलं बरं झालं मी रविवारी ही सगळी कामं करून घेतली आणि तांदूळ निवडायचे आहेत खूप सारे तांदूळ आहेत आणि जर काही तांदूळ निवडले नाहीत तर मग त्यामध्ये जाळी आळी त्याचबरोबर खराब म्हणजे होऊ शकतं आणि तांदूळ मग ओलसर होतात धान्य पण आपल्या घरातलं पावसामुळे काय होतं ओलसर होतं तर आता इकडे बघा दुपारच्या टायमिंगला ता मी असं बाहेर धान्य घेतलं आणि असं खूप सारं वारं होतं इतकं वारं होतं की जर धान्याचं वरती मी हवेला धरलं तर ते उडून जात होतं इथपर्यंत असं वारं होतं आणि म्हणून ह्या वाऱ्याला म्हटलं चला आता जे काय असं घरामध्ये जेवढं काय धान्य आहे तेवढं सगळं असं निवडून ठेवावं एवढं छान हवा आणि एवढं मोठं असं ऊन आहे तर म्हणजे पावसाळ्यातलं माझं सोपं होऊन जाईल नाहीतर मग ह्या धान्याला किडाळी तर अमकाश टक्के लागते किंवा मग ते धान्य ओलसरसुद्धा होतं तर बघा एवढं असं थोडंसं तांदळाला ऊन वगैरे द्यायचं नसतं पण जे काही बाजरी गहू वगैरे आहे त्याला थोडंसं ऊन देऊन ठेवलं तर ते खूप म्हणजे चार महिना तरी त्याला टेन्शन नाही चार महिने पावसाळा असतो तर त्याकडे बघण्याची काही गरज नाही तर बघा इकडे तांदूळ मी अशा प्रकारे जरा थोडंसं हवेला धरलं आणि त्यानंतर सुपात घेऊन निवडून त्याच्यामधले जे काही खडा वगैरे असेल ते सगळं असं निवडून स्वच्छ करून पुन्हा पिशवीमध्ये भरून ठेवलं होतं तर भारी वाटतं असं गावाकडच्या पद्धतीने आपण धान्य निवडायला नाहीतर मग चाळण घ्या रे चाळा रे मग ते खूप काम वाढतं पण कमी होत नाही कारण की चाळणीतून खाली पण धान्य पडतं आणि ते पुन्हा निवडत बसावं लागतं म्हणून असं वाऱ्याला धरलं की बघा त्याच्यातली सगळी घाण निघून जाते आणि असं सुपात घेऊन त्याच्यामध्ये असणारा खडा तो पण बाजूला करून हे धान्य स्वच्छ असं निवडून ठेवू शकतो तरी ते बघा मस्त हवेशीर बसलेले आहे आणि बाहेर आहे अंगणामध्ये बसलेले आहे तर घराची सावलीसुद्धा आलेली आहे दुपारनंतर हे, दुपार हे मला असं वाटतं टायमिंग तीनचं होतं तीन वाजल्या होत्या तर तुम्हाला सांगते रविवारी मी तीन ते पाच वाजेपर्यंत धान्य निवडून घेतलं इकडे मी बाजरी पण परत निवडायला घेतलेली बाजरी थोडी उन्हाला ठेवली होती आणि ऊन दिल्यानंतर मग त्याला वारं वगैरे दिलं हवी अशी आणि त्यानंतर पुन्हा मी ती पिशवीमध्ये भरून ठेवून दिली बाजरी तर बाजरी आता पावसाळा सुरू झाला की बाजरी खायला सुरुवात करणार आहे आता सध्या उन्हाळ्यामध्ये मी ज्वारी म्हणजे चालू केलेल्या ज्वारीची भाकरी आम्ही खातो संध्याकाळी एक टाईम ज्वारीच्या दोन तीन भाकरी असं करते मी आणि सकाळी चपाती सा असते तर इतका वारा आहे तुम्ही बघू शकता असं धान्यसुद्धा उडून जात आहे आणि इतपत वारा आहे वरती असं धरायची गरजच पडत नाही अगदी खालीसुद्धा धरलं तर त्यामधलं सगळा कचरा निघून जातो आहे बघा इथपर्यंत असं वारं आणि ऊनसुद्धा आहे आणि यानंतर मी चहा वगैरे ठेवला हे धान्य सगळं निवडून घेतलं हा काय झालं कस्तुरी चहाच का तर आता आम्ही इकडे चहा ठेवलाय आम्ही दोघं जण मस्त असा चहा घेणार आहे एक चहा द्यायच संद केल्या आणि इकडे पेले घेतले पेल्यात आम्ही चहा पिणार आहे का फुटलत का आहे पण दोन मला वाटत कुठले ते पहिले पर्यंत का सांग बंद काय केलंय आमच्या समीक्षेने काय केलंय बघूया पत्त्याचं घर केलेलं आहे वा व्हेरी नाईस खूप छान केलं दादाचं दादाच पडलं दादाचं पडलं बघू दादा जर थोडस दाखव राहिल का एक तर राहिले वाटत दादाच हम्म मस्तच केलंय बॅलन्स छान राखलायनी अगदी भिंतीला एक राहिला शेवट बघू आता पड पडलं पड़ परत 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 हारायचं हार मानायची हार नाही कुठल्याही खेळामध्ये हळूहळू व्यवस्थित मानपार सगळं पडलेलं आणि त्याचं गीत चालू होत तरी मी होय तू हुशार मग डोकं शांत ठेवायचं स्थिर मन शांत ठेवायचं बघलं की येत आहे हलके हाताने झालं दादाच घर फायनली दादाचं घर झालं हे पण ठेवायचं असत नाही फायनली दादाचं घर पत्त्याच झालेलं आहे आता हा त्या निचात उभा करतोय बघू राहतोय काय वन टू थ्री हळू 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 एक दोन तीन चार नाही ते एक पाना बाहेर फायनली हो गया, हो गया ग्या बघ इकडे इज विहरी नाईस खुश का आता आता खुश का हा चला का जेवण कराय साडेआठ वाजलं आम्हाला साडेआठची मालिका बघायची